Ma me miserare le scuse. Cai ga? Cai zile tu la? Așa ieri zile cai galtis? Cute cai tava? Federation să-i cer cărătu ti zara. Hoi! Nai, mă la atlă misri nai, mă nânci văr cali hutui ca cai tu zi. Jede, găb zati ca ta! Ucă mă ce tân căru nocu. Mi-a ales zără Mahadeva la zau. गेल्या 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 बाईसाहेब गेल्या. बघितलं का मिस्त्री नाही तर कशी सैर बैर झाली ती. हा अहो तेच म्हणते सकाळपासून एका कामात म्हणून लक्ष नाही त्यांचं आणि सारखी चिडचिड करायला लागल्यात. म्हणून म्हणते मिस्त्री घासू नको बाया. अगं मिस्त्री घासायची सवय लागली की नाही की माणूस पार माकड होऊन जाते बघ. आणि ती तलाब का काही असते की नाही ती जर तलाब झाली तर मिस्त्री पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्या माणसाला दुसरं काही सुधरतच नाही बघ. अहो पण जीजी आपण तर त्यांचा डबा ओतून टाकला की. अगं फक्त आपल्या घरातला डबा ओतला पण गावात मिस्त्री असेलच की. काय म्हणजे त्या बाहेर मिस्त्री लावा गेल्या मग. हा नाही नाही जीजी काय तर करा की. अगं नाही नाही काय पुष्पीला काय मी आज ओळखत नाही. तुला सांगते तिनं गावात ना कुठं तरी नाही तर कुणाकडे तरी एक डबा लपून ठेवलाच असेल बघ. कुणाकडं ते मला माहित नाही पण ठेवला हे मात्र नक्की. तुला माहितीये का अगं घरात पण तिनं मिस्त्री लपून ठेवली असेल आणि तीच घेऊन कुठेतरी एकटीच घासत बसली असेल. तुला गंमत बघायची का. चल तुला गंमत दाखव ये ये चल ये. शीतल काल इथे सिमेंटची ठिकी ठेवली ना तिला. कुठे आहेत. हा ते आतमध्ये ठेवली आहे घडी घालून तुमच्या रूम मध्ये. बर तुम्ही असं का थांबलाय. समाधान या. अरे पुष्पी बाहेर आहे का बघत जरा. पुष्पी आहे की. पण तुम्ही असं बाहेर काय बघताय. खजिना सापडणार असल्यागत. अरे खजिना नाही सापडला तर चालल पण त्या पुष्पीचं काही वेगळंच चाललंय आणि तीच आम्हाला काही कळण झाले बघ. का ग आता काय केलं तिनं. अहो मामा आम्ही अख्खी मिस्त्री म्हणजे मिस्त्रीचा अख्खा डबाच गटरीत पतला. काय वय तर आम्हाला असं वाटतंय की ते बाहेर जाऊन मिस्त्री लावतात. अग तिच्या मिस्त्रीचं काय सांगू नको. एक वेळ तिचं फेडरेशन सुटल पण मिस्त्री नाही सुटायची तिची. माग एकदा मी तिचा डबा असाच ओतून दिला होता मिस्त्रीचा. अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तिनं. अर्धी गल्ली गोळा झाली. काय सांगायचं तुला. अग त्यातल्या निम्म्यांना वाटलं मी पुष्पीला मारलंच म्हणून. अहोय की पण काल तर सगळी जणच होती म्हणजे बचत गटाच्या सगळ्या बायका होत्या. मी होते जीजी होत्या जयश्री बी होत्या आणि तुम्हाला माहितीये का त्यांनी शपथ कशी घेतली. मी पुष्पा भोईटे म्हणजे फेडरेशन अध्यक्ष शपथ घेती की हितन पुढं कधी बी मिस्त्री लावणार नाही. काय सांगतेस. अरे भय समाधान्या या शितलीनं तिला ना आदर्श सासूवाले इंजेक्शन दिले बघ. अहो पण मामा त्यांनी सगळ्यांसमोर शपथ घेतले हितन पुढं जर मिस्त्री लावली तर आदर्श सासू असं नाव बी लावणार नाहीत. आता बाहेर गावात जर कोणी त्यांना मिस्त्री लावताना बघितलं तर मग काय बोलताल. बोलताल की म्हणती एक आणि करती एक. हो गावात इज्जत राहील का मग. थांब जरा मीच बघतो ती काय करती ती.
काय करतेस ग मिस्त्री घासतेस वे वरडताय कशाला अगं वरडू नको तर काय करू अगं जानाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे तुला पुष्पे सगळ्या कामासमोर सांगितलंस ना मिस्त्री सोडली म्हणून आणि आता इथं कोपऱ्यात बसून तोंड काळ करत बसलीस वय अगं काय म्हणावं तुला बायस का काय आहेस सगळ्यांसमोर बोलतीस एक आता लोकांनी जर तुला मिस्त्री असताना बघितलं तर काय म्हणतील ते आपल्याला हा कळत नाही तुला अगं अध्यक्ष आहेस ना हा अगं मिस्त्रीमुळे कॅन्सर होतो कसं कळत नाही तुला आणि इथं कोपऱ्यात बसून मिस्त्री घासत बसलीस वय अगं कळायला पाहिजे तुला कसं वागावं कसं नाही ते पुष्पे जर मी उद्या पिऊन येऊन इथं दंगा केला बरं वाटेल का तुला हे बघ ऐक मिस्त्री उगाच आपलं काय तर बोलायचं मी नुसती ऍक्शन केली तरी बोलताय वे मला आओ आता एवढ्या वर्षांची सवय जाणार आहे का अशी लगेच अगं पण पुष्पे तू असं केलेलं मला वाटलं मिस्त्री घासत बसली म्हणून मी बोललो तुला आणि बघ तू मिस्त्री सोडलीस ना ग वय अगं मग ऍक्शन तरी कशाला करायचीस आओ आता सोडली म्हणून सुट्टी वय तवा एकतर सकाळपासून प्रेशर आलेलं नाही मला काय म्हणजे काय सूचना झालंय मला असं डुसक फिरल्यावाने झालंय माझं फेडरेशनची सगळी काम खोळामत्याल त्यात अंगणीत तुम्ही वरडायला लागलाय असं कोण वरडत का बारके पोराला वरडल्यावानी अगं तसं नाही मी आपलं तुम्ही अजिबात काळजी करू नका मामी म्हणलेत ना आतापासून मिश्री नाही लावणार तर नाही लावणार आता एवढ्या वर्षांची सवय आहे म्हणल्यावर ती सुटायला जर असा तरच तर होणारच की पण मामी तर सहन करत्याल पण मिश्री कधी लावणार नाही नाही लावणार ना मामी वय वय नाही लावणार तुम्हाला काय जाते बोलायला ज्याचं जळत त्याला कळत म्हणतात का नाही ती उगीच नाही तुम्हाला तर मजाच येत असेल हाय का नाही अगं पुष्पा असं कसं म्हणतीस अगं तुझी काळजी वाटली मंत्र म्हणले मी ही सकाळ सकाळ कुठे गेली म्हणून आणि कुठे जरी गेली तरी तुमच्या नजरा काय माझी पाठ सोडणार आहेत वय अग बाई काय हो पुष्पाताई काल तर म्हणला ना तुम्ही मिस्त्री घासणार नाही म्हणून कसल्या आल्यात आदर्श सासूबाई अग आणि काय तर काय बोलती कुठे मिस्त्री ओ मावशी उगा काय बी बोलू नका मामी मिस्त्री लावत नव्हत्या निस्ती ऍक्टिंग करत होत्या बोट बघा की बोट बघा कुठं आहे मिस्त्री आमच्या मामी आदर्श सासू होत्या आणि आदर्श सासूच राहणार काय बया सगळ्यांच्या नजरा निस्त्य माझ्यावरच अहो कळतय मला सगळं कळतय अहो मामी तुम्ही नका लक्ष देऊ आता बोलणारे बोलणारच की जाऊ द्या चला जीजी चितले वाकच दुखळी समजू नकोस मला तू ही सगळं मुद्दाम करतेस हे काही कळत नाही वय मला मला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्यापासून तोडायला बघतीस ना मला पण लक्षात ठेव मी बी मस्त तयारीची आहे आता हिथनं पुढं तुला ज्या गोष्टी आवडत नाहीत ना त्याच करायला होती का नाही बघच अगं तुझी सासू आहे मी सासू आणि ती बी आदर्श सासू आता बघच राव नुसतं तोंडात हात घालून काय बसलाय खेळ की चाल जरा जपून खेळली पाहिजे चाल जर चुकली ना की पुढचं सगळं चुकत भैया आपण अशी चाल खेळायची एकच की बाजी आपणच मारली पाहिजे बाजी तर आपणच मारत असतो टॅलेंट राव कशी मारणार नाही कशी बाजी मारणार आहे नाही हे असं घरात बसून खेळून होणार आहे का प्रेसिडेंट वेलकम वेलकम तुम्ही इथं बसलाय हातात हात धरून आणि तिकडे आमच्या घरात चाललाय तो आदर्श सासू सुनांचा खेळ
ते बघा काय करायचं ते लवकरात लवकर करा आणि एकदाचं काय ते लग्नाचं ठरवून टाका. अहो चिल प्रेसिडेंट चिल, कशा पाय एवढं तापताय? आधी आम्ही खेळ खेळत होतो तेव्हा मजा येत नव्हती. कसं असतं प्रेसिडेंट, प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप बाय स्टेप गेली पाहिजे हो. आधी पिच लागल, खेळ खेळायचा म्हणजे पिच लागल ना, आणि आता कुठं पिच झाले. त्याच्यानंतर काय, पब्लिक साठी स्टँड बनवायला लागल, मग स्टेडियम जमल, तेव्हा कुठं लोक येतील. आणि कसं असतं प्रेसिडेंट, पब्लिक जर असेल तर खेळायला आणि खेळ बघायला मजा येते, नाही का? ओ हे उगत असलं काहीतरी लांबड लावून ना, पहिले बंद करा. केअरफुली उगत ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घेणार नाही. तुमच्याकडनं होत असेल तर तसं सांगा. या दिवाळीपर्यंत मला काय ते फायनल डिसिजन पाहिजे, तरच मी लग्नाला उभी राहील. नाहीतर तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा, मला पाहिजे ते मी करेन. एवढंच सांगायला आले होते. येते मी. टॅलेंट राव, तुम्ही करेक्ट बोलत होता. आपली एक चाल चुकली की पुढच्या सगळ्यात चुकत जाते. हे प्रकरण तर फार काठावालंय की ज्या प्रकारे जे काय बोलली ते केल्याशिवाय राहणार नाही असं वाटतंय. पण मग लग्नच झालं नाही तर? म्हणून आपल्याला काहीतरी ट्रिक शोधून काढायला लागणार आहे. भैया मला तुमचं म्हणणं मान्य आहे, तुम्ही आधी ही चाल का खेळाय आता याचा नीट विचार करा. कारण तुमचं जयश्रीचं लग्न झालं नाही तर आपलं सगळं प्लॅनिंग फेल होईल. तर तुम्हीच म्हणला होता ना मॅच बघायला पब्लिक येणार नाही, मग सगळं पीच स्टेडियम ओस पडेल, मग कशी जिंकणार आपण मॅच? मॅच आपणच जिंकत असतो, आपणच जिंकणार. आता दाखवतो सगळ्याला दिवाळी धमाका. विशिंग यू हॅपी दिवाळी. आमच्या घरात ना ते आता झालं म्हणजे काय झालं, आता सगळं करून झालं, हत्ती गेला शिपुटच राहिले नसत. असू दे ग पुष्पा, काहीतरी आहे ते करते की मी. हो दोन बोट आहे का मिश्री वय, नाहीतर काय बस मग मग ती वय मी. अग मी तुला द्यायची आणि अक्क गाव माझ्या तोंडात शेत घालत आणि म्हणत तू सोडली होतीस आणि मीच तुला परत सवय लावली म्हणून. अगो ऐका आता मी कशाला कोणाला सांगायला जाते, द्या असू दे. गबस बाया पुष्पा नको गबस, आणि मला कामाचं बघू दे, मी काय तुला देणार नाही, तुला सांगून ठेवते गबस. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. नमस्कार नमस्कार. अरे क्या बात है, जोरात चालली दिवाळीची तयारी. मामी आम्ही तुम्हाला थोडा त्रास देणार आहे बरं का. काय हे स्टिकर आणलेत तेवढे ते पाकिटावर लावायचे होते. बर बर. शीतल हे घ्या. आणि हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स बरं का. आता ही जबाबदारी आम्ही तुमच्या अंगावर टाकतोय. तुम्ही ती चांगल्या पद्धतीने पेलायलाच.
क्या बात है, क्या बात है, चांगला खुशखुशीत झाला तिघी चकल्या, मस्तच. नामी तुम्ही केलत काय? आमच्या आदर्श सुनने आणि सगळ्या बायकांनी मिळून केलंय बघा. अरे वा वा वा, क्या बात है शीतल, देव तुमचं भलं करो बर का, गॉड ब्लेस यू. आता काय बाबा, सगळ्या गावकऱ्यांची मजा आहे हा, एवढे चांगले चांगले पदार्थ त्यांना खायला मिळणार आणि आम्हाला पण चांगले पदार्थ खायला मिळणार. म्हणजे आम्ही या घरचे होणार जावय. शीतल घालणार ना करून आम्हाला? आओ घालणार की, आओ तुम्ही या तर भैया, नाही घालून काय करती. शीतल ती फोटो लावून घे ग. भैया माझी सून अगदी खऱ्या अर्थाने आदर्श सून आहे बघा, सगळी कामं मनापासून आणि अगदी काटेकोरपणे करती, म्हणूनच तर हे काम मी तिला दिलंय बर का. बाय द वे कसे आले फोटो, एम आय लुकिंग स्मार्ट? आलाय बर. मामी आम्ही तुम्हाला म्हणलं, कसे आलेत फोटो? आओ भारी चालाय की, बेस्टच. असू दे, तुम्हाला माझा ऍडव्हान्स दिला होता 15, हे 5. आता ह्याची काय गरज होती तवा? दिले बर का सगळे, असं कसं? आता तुम्ही काम केले म्हणजे त्याचा मोबदला मिळायला पाहिजे की. बरं हे सगळं झालं की सांगा आम्हाला, आमची पोरं घरटी वाटून टाकते. आओ तुम्ही कशाला, ती वाटायचं आम्ही बघतो. असं म्हणताय? बर चालते, झालं की सांगा आम्हाला. बर जरा थांबताय का? आओ नाही म्हणजे जयश्री आली असती, तुमची भेट भी झाली असती. आओ नाही नाही, जरा लय महत्वाची काम आहेत, भेटतो नंतर कधीतरी. तेवढं नीट चिटकवून घरटी पोहोचव बर का. होय येतो. आणि महिला मंडळ सगळ्यांना हॅपी दिवाळी ऍडव्हान्स बर का. जोरदार तयार झालो दे जीजे, येतो. बर का ग, मी काय म्हणती, राहू दे ही सगळी काम आणि तुम्ही जावा तुमच्या घरला. अग म्हणजे तुमची पण दिवाळी असेल ना, अग एवढी पाकिटे भरायला तरी मदत करतो की आम्ही. आओ निस्ती भरायची तर आहेत आणि माझी आदर्श सण आहे की, तिला सगळी कामं एकट्याने आणि तिच्या पद्धतीने करायला आवडतात. आणि आता तिच्यासाठी मी मिस्त्री बी सोडली म्हणल्यावर मग एवढं तर ती करेलच की माझ्यासाठी. काय ग शीतल? होय. आता ह्या प्रत्येक पाकिटावर भैयांचा फोटो लाव आणि अख्ख्या गावात घरोघरी जाऊन फराळ वाटून ये बर का. अग तुम्ही काय बघत बसलाय, जावा की. चला चला निघा. शीतले तुमच ठरवलं होतस कि यांची जिरवायची, पण ह्या काय साध्या सुद्धा नाहीत, ह्या तर आपलाच घामटा काढणार. ह्यांची अशी नजर येणार, नीट प्लॅनिंग केलं पाहिजे.